मी डॉक्टर अहमद कार्ती कार्ती हॉस्पिटल मध्ये कंसल्टिंग गायनेकोलॉजिस्ट एंड सोनोलॉजिस्ट आहे. इथे सर्व प्रकारचे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या मालांविषयी गुन्ह्याचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मालाविषयी गुन्हे उघडकीस अन्नकमी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या तिन्ही तपास पथकांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस अन्नकमी भरीव कामगिरी केली आहे. यामध्ये 24 घरपोडी व 2 चोरी असे एकूण 26 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. यामध्ये 1,58,590 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने मोबाईल कॅमेरा व मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली धनंजय पोरे व त्यांच्या पथकाने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत माहिती प्राप्त करून बातमीप्रमाणे मंगळवेढा पोलीस ठाणे येथे पंढरपूर येथे या गुन्ह्यातील आरोपी असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळून सदर पथकाने गोपाळपूर येथे सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतलं असता त्यानं प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यानं मंगळवेढा सांगोला पंढरपूर शहर पंढरपूर तालुका करकंब टेंभुर्णी माळशिरस आदी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्यामध्ये पहिला टीम आहे चांगली कामगिरी या आधी नंतर केली आहे. आपल्याला आठवत असेल की माळशिरस इथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी आणि त्याची कॅश चेस्ट जी आहे ती कॅश चेस्ट गॅस सिलेंडर आणि कटर वापरून ती पोट्यात आलेली होती आणि त्यामध्ये जवळपास 7 लाख रुपयेपर्यंत पोट्याने जोडून दिला होता. त्यामध्ये यूपीआय कोरे यांच्या टीमनी पश्चिम बंगाल येथे जाऊन कलकत्ता अमराव या पुढचंही भाग मालदा या भागात जाऊन तेथून अतिशय कठीण परिस्थितीमधून आरोपी पकडून आणलेले होते. त्याच टीमनी आता मंगळवेढा पोलीस स्टेशनचा असते आपण 448 ऑब्जेक्ट टीमनी हा एक गुन्हा आणि इतर 15 एक्सटेक केलेले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.